वास्तूमध्ये काही अशी सोपी माहिती आहे किंवा काही सोप्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही जर सामानात तुमच्या बदल केली ठेवण्यामध्ये किंवा ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला खूप चांगला फायदा मिळेल तर या काय गोष्टी आहेत आपण बघूया घराच्या दक्षिण भिंतीवर कधी तुम्ही कपाट ठेवावं म्हणजे दक्षिण भिंत जी आहे तिला कपाटाची पाठ लागलेली असावी आणि कपाटाचं तोंड हे उत्तर दिशेकडे असेल अशी कपाटाची पोझिशन पाहिजे ज्याच्यामध्ये तुम्ही कॅश ठेवता तुम्ही ज्या कुठल्या रूममध्ये कपाट ठेवताय रूम त्या रूममध्ये अशा प्रकारेच दक्षिणेच्या भिंतीला त्या कपाटाची पाठ लावून कपाट ठेवायचं आहे त्यामुळे पैसे तिथं जे तुम्ही पैसे ठेवताल त्याला चांगली ग्रोथ भेटेल स्टॅबिलिटी भेटेल शक्यतो नैऋत्य कोपऱ्यामध्ये कपाट ठेवलेलं हे सर्वोत्तम कधीही लक्षात ठेवा आणि दुसऱ्या कुठल्या जर तुम्ही दिशेला ठेवलं तर त्यामुळे पैशाचे प्रॉब्लेम चालू होऊ शकतात दक्षिणमुखी कपाट कधीही करू नये म्हणजे उत्तरेच्या दिशेला त्याची पाठ लावून दक्षिणेकड कर, तोंड करून कपाट कधीही ठेवू नये तसंच तिजोरीमध्ये आपण काय गोष्टी ठेवतो याच्यावरही बरंच काही अवलंबून असतं याच्यामध्ये अत्तर परफ्यूम डिओ ह्या गोष्टी ठेवू नयेत आपण काय विचार करतो की सुगंधित द्रव्य ठेवूयात तुम्हाला जर तिथं चांगला सुवास पाहिजे तर थोडंसं तुम्ही तिथं लावा ते पण त्या बॉटल्समध्ये ठेवू नका तिजोरीमध्ये फक्त तेवढ्याच गोष्टी ठेवा ज्या धनसंबंधित आहेत म्हणजेच तुमचे पैसे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड काही कॉइन्स असतील हे तुम्ही तिथं ठेवू शकता तिथं डॉक्युमेंट बिल्स ह्या गोष्टी नाही ठेवायच्या अत्तर नाही ठेवायचं हे तिजोरीमध्ये हे नियम लक्षात ठेवावे प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी उंबरठ्यावर हळदीचं स्वस्तिक बनवा असं केल्यानं कर्ज कमी होऊ लागतं म्हणजेच पौर्णिमा कधी चालू होते हे तुम्ही कॅलेंडरवर बघू शकता आणि त्या दिवशी हळदीमध्ये थोडंसं पाणी टाकून ही हळद कालवून तुम्ही त्याचं स्वस्तिक उंबरठ्यावर केलं तर बऱ्यापैकी तुम्हाला कर्जामध्ये चांगल्यापैकी पैशाचा पाई फ्लो चालू होईल आणि कर्ज कमी व्हायला मदत मिळेल पुष्य नक्षत्रात पण उंबरठ्यावर हळद घालून स्वस्तिक बनवल्यास संपत्ती वाढते पुष्य नक्षत्र गुरुवारी असेल तर सर्वोत्तम पण गुरुवार नसेल इतर दिवशी जरी आलेला असेल तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता जर घराचा मुख्य दरवाजा सदोष असेल किंवा तो पूर्ण उघडत नसेल कुठंतरी अडकत असेल किंवा त्यातून आवाज येत असेल तर त्याला फिक्स करा नाहीतर अशा प्रकारचा प्रॉब्लेमॅटिक दरवाजा हे कर्ज वाढवणं नकारात्मक ऊर्जा वाढवणं ह्या प्रकारचे प्रॉब्लेम्स क्रिएट करतो तसेच बऱ्याच जणांकडं दरवाजा असा असतो की जर दार आपण सोडलं तर ते एकतर आपोआप बंद होतं किंवा आप आपोआप उघडतं अशा प्रकारे त्याची सेटिंग झालेली असते वर्षानुवर्ष वापरून तर त्याचे प्रॉब्लेम फिक्स करा आणि व्यवस्थित करा दरवाजाला शक्यतो मुख्य दरवाजा हे चांगला असणं फार आवश्यक आहे रविवारी कुबेर यंत्र उत्तर दिशेत स्थापित केलं तर कर्ज कमी होण्यास मदत मिळते उत्तर ही कुबेर भगवानांची दिशा आहे दक्षिणेच्या भिंतीवर मंदिरामुळे जर तुम्ही तिथं मंदिर केलं असेल तर याच्यामुळे खूप मोठे संघर्ष वादविवाद किंवा बऱ्याच वेळेस दिवाळखोरी पण निघते त्या माणसाची म्हणजेच दक्षिण जी भिंत आहे घराची त्या साईडला कधीही देवघर नाही करायचे घराचे जर दोन भाग केले उत्तर आणि दक्षिण तर ह्याच्यापैकी दक्षिणेच्या भागात कधीही देवघर नाही आलं पाहिजे ह्या साईडला देवघर आल्यामुळं बरेच फायनान्शियल प्रॉब्लेम्स चालू होतात उत्तरेच्या भागात म्हणजेच ईशान्य कोपरा किंवा जर नसेल ईशान्य कोपऱ्या जागा तर तुम्ही जो वायव्याची रूम आहे त्या रूममध्ये करू शकता आणि जर खूप मोठी वास्तू असेल तर तुम्ही घराच्या ब्रह्मस्थानात पण मंदिर करू शकता बुधवारी घरामध्ये तुमची जी तिजोरी आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही दर बुधवारी पैसे ठेवत गेलात तर बऱ्यापैकी तुमच्या पैशाला ग्रोथ मिळते वर्षातून ॲटलिस्ट एक दोनदा तरी घरामध्ये पूजा किंवा होम हवन करा ह्यामुळे असे केल्यामुळे कर्जावर परिणाम करणारी ऊर्जा संपते आणि पैशाची ऊर्जा वाढते हवन जे आहे ते तुम्ही महालक्ष्मी मातेच्या बीज मंत्राचं हवन करू शकता याच्यासाठी कमळ गुट्टा तुम्ही त्याचं हवन करू शकता जे कि कमळाचं बीज महालक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे याचं हवन करू शकता याच्याशिवाय श्रीसुक्त हवन पण तुम्ही करू शकता श्रीसुक्त हवन फक्त दहा मिनिटात होतं हे तुम्ही रोज केलं तर तुम्हाला खूप छान परिणाम याचे पाहायला मिळतील श्रीसुक्त हवनाचा विधी ते कसं करायचं हे सगळं माझ्या चॅनलमध्ये प्लेलिस्टमध्ये हवनाची एक प्लेलिस्ट आहे त्यात श्रीसुक्त हवन मी दिलेलं आहे की कसं करायचं हे जर तुम्ही रोज चालू केलं तर तुम्हाला याचे खूप छान परिणाम बघायला मिळतील उत्तर दिशेच्या मध्यभागी एका चांगल्या मुहूर्तामध्ये चांदीच्या भांड्यात मोती ठेवल्याने संपत्तीमध्ये चमत्कारिक वाढ होते एखादा चांगला मुहूर्त म्हणजे शुभ मुहूर्त कुठलं चांगलं नक्षत्र किंवा आपण ज्याला साडेतीन मुहूर्त म्हणतो अशापैकी कुठल्याही एका मुहूर्तात या ठिकाणी चांदीच्या भांड्यात मोती तुम्ही ठेवू शकता ज्या घरामध्ये जास्त वादविवाद होत असतील अशा घरामध्ये पैशाचेही प्रॉब्लेम्स होतात शांती पण नसते सुख नसतं आणि काही वास्तुदोष ह्याला कारणीभूत असतात तर मित्रांनो काय असतं की प्रत्येकाच्या घरात काही कमी जास्ती असतं त्यामुळे त्यामुळे काही एकमेकांशी जमणं न जमणं या गोष्टी होतात पण जर वादविवाद खूप मोठ्या प्रमाणात असतील तर नक्की तुम्ही तुमच्या घराचा नकाशा तुमच्या जवळच्या एखाद्या वास्तुतज्ञाला दाखवा आणि जे मुख्य वास्तुदोष असतील ते दूर करा याचा तुम्हाला खूप चांगला फायदा मिळेल गुरुवारी वास्तूमध्ये महालक्ष्मी अष्टक वाचल्याने संपत्तीमध्ये चमत्कारिक वाढ होते बांबूच्या देठाची जी जोडी आहे ती लाल धाग्यासह बांधून मुख्य गेटच्या पुढील भिंतीवर लटकवा कुठलाही चांगला दिवस बघून तुम्ही हे करू शकता याचा तुम्हाला खूप चांगला फायदा मिळेल जर माहिती आवडली असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका तसेच चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण सबस्क्राईब करा आणि ह्या माहितीला या व्हिडिओला तुमचे मित्र नातेवाईक यांच्याशी पण जरूर शेअर करा मित्रांनो धन्यवाद